भीमा, आपल्यावर या एकावर हातू घालतो. सगळ्या वस्ती समोर आपल्या इज्जतीचा भाजीपाला केलाय त्यानं. एकप, तू आधी शांत हो. नाही देवयानी, आपल्याला फक्त भीमाचाच नाही तर वस्ती मधल्या लोकांचा पण राग आलाय. आपण समोर असताना ते त्या भीमावरती विश्वास दाखवत होते का? आपण त्यांच्यासाठी एवढं काय काय केलेलं असताना तो आज आलेला भीमा त्यांच्यासाठी महत्वाचा झाला आहे. एका, तू वस्तीतल्या लोकांच्या बाबतीत चुकीचा विचार करतोयस. तुला गजानन पाड्याची काळजी आहे हे त्यांना माहिती आहे, पण त्यासाठी तू मारामारी करणार नाहीस हेही त्यांना माहिती आहे. आपण आपण या भीमा प्रकरणाबद्दल जरा वेगळ्या पद्धतीने विचार करून बघू. नाही देवयानी, ठोसास ठोसा हेच याचं उत्तर आहे. तुझ्या अशा वागण्याने भीमा काही बदलणार नाही, पण शांत राहिलास तर तुझी ताकद आधीपेक्षा जास्त वाढेल, कारण तेव्हाच वस्तीमधली लोक तुझ्या पाठीशी उभी राहतील. वा वा देव यांनी वा. काय तर म्हणा? वस्ती मधली लोक तुझ्या पाठीशी उभी राहणार असं आहे का? जा ना, जाऊन विचार वस्ती मधल्या लोकांना की आज जशी भीमाच्या हातची एकानी फवाडी खाल्ली तशी एकासाठी वस्तीतली लोक फवाडीत खातील का? नाही, भीमाच्या हातची जाऊ दे म्हणते मी. स्वतःच्या हाताने स्वतःच्या तरी फवाडीत मारून घेतील का? विचार ना जाऊन. काय अक्का, मी तुला बी हेच विचारते. आजचा दिवस दाखवायला तुला इतका मोठा केला होता का? तुला मी असा घडवला होता का? अरे मी जगाला ओरडून सांगायचे की माझा यक्का, माझा यक्का लोखंडाचा बनलाय. लोखंडाचा त्याला नडायची वार्ता करायची नाही. आणि तुम्ही जर त्याच्यावर डोसका असाल तर तुमचं डोसकं फुटल. पण वा, माझा हा लोखंडाचा यक्का इतक्या लवकर गंजल असं कधी बी वाटलं नाही मला. बर ठीक आहे, बर ठीक आहे, तू इतकाच बदललायस ना तर एका कानाखाली का खाऊन आलास? दुसरा भी गाल पुढं करायचा ना? हाय अगते. काय बोल ना, काय काय बोलणार आहेस? या देवयानीचं ऐकून इमानदारीवर भाषण देणार आहे का माणूस तिच्या गोष्टी ऐकवणार आहे? बोल ना, काय बोलणार आहेस तू? अरे तुला हित्त काय बोलायचं सुचत नाही, आणि तिथं तो भीमा आपली अख्खी वस्ती गिळतोय. आता बोल, आता बोल, आपण अशा यायला काय करायचं? घरातला करता पुरुष ना तू, मला सांग ना काय करायचं? भजन का कीर्तन? अरे आज तो भीमा वस्ती गिळतोय, पण उद्या उद्या आपलं हे घर गिळाया कमी करणार नाही. तेव्हा काय,
तर तुम्ही दोघं बसाल कुठल्या तरी वडापावच्या गाडीवर. इमानदारीचा वडापाव इतकं. पण तेव्हा मी तुझ्या या आईने काय करायचं? भाय्यात काय झाले तुम्हाला? या अगोदर कुणा एकाचा पंच तुम्ही अंगाला सुद्धा लागू दिला नाही. तू का थांबलायस? महाराष्ट्रा. पण भाई काय झालं ते तरी सांगा. महाराष्ट्रा म्हणून सांगितलं ना. आज पहिल्यांदाच एकही पंच न मारता त्या पोरीनं आपल्याला नॉकआउट केलं. दम वाटला त्या पोरीमध्ये आणि त्या एकट्यामध्ये सुद्धा. आता मजा येणार आपल्याला. पहिल्यांदाच त्या एकट्या बरोबर फाईट करताना मजा येणार. त्या पोरीनं 24 तासाची मुदत दिली होती ना. आता 25व्या तासाला इथून कोण जाणार हे आपण ठरवणार. नाही त्या देवयानीला तिच्याच भाषेत सडेतोड उत्तर दिलं ना तर आपण नावाचा भीमा नाही. एकाने असं किती दिवस स्वतःच घरदार सोडून त्यांच्या मागे पळायचं आणि का सांगा ना. आता हिच्या या असल्या प्रश्नांची उत्तर पण मीच द्यायची का? हे बघ देवयानी, ही लोक इथे राहतात कारण आपण इथे राहतो. त्यांना खात्री आहे उद्या जर काही बरं वाईट झालं तर हा एकका त्यांच्या मदतीला धावून येईल. हे बघ, आधीपासून असंच चालत आलंय, मग आता पण लोक असाच विचार करणार ना. ठीक आहे, हे सुद्धा मी मान्य करायला तयार आहे. पण समजा आज उद्या जर एकाच काही बरं वाईट झालं तर या वस्तीतली लोक काय करणार आहेत? बघलास आपला नवऱ्याबद्दल हे विचार आहेत तुमच्या लाडक्या सुनेचे. हो मला सांगा, कुठली बाई चुकून तरी आपल्या नवऱ्याबद्दल हे असं काही बोलेल का कधी? हे बघ, जे वास्तव आहे मी तेच मांडते. उगाच मेलोड्रामा करण्याची काही एक गरज नाही. आज यशोधन भाऊजी बिझनेस करतात, चांगले पैसे कमावतात. उद्या तुमच्या मुलांनी विचारलं बाबा काय काम करतात तर तुमच्याकडे उत्तर आहे. असं उत्तर जे ऐकून तुमच्या मुलांना त्यांचा अभिमानच वाटेल. पण माझं काय? माझ्या मुलांनी जर आमचे बाबा काय काम करतात असं विचारलं तर मी काय उत्तर द्यायचं? हा प्रश्न तू तुझ्या सासूला नाही एका आईला विचारते आणि ते बी एकाच्या आईला. अगं मला अभिमान आहे माझ्या पोराचा आणि म्हणूनच अख्खा पाडा बी त्याला मानतोय. अख्खा गजानन पाडा त्याला देव मानतो. अरे अख्ख्या पाड्यात हा जो मान माझ्या एक्काला आहे ना तो यशोधनला बी नाही. मान नाही मिळाला तरी चालेल पण एकाला कोणी गुंड म्हणून ओळखलेलं मला चालणार नाही. त्याला मी कधीच गुंड होऊ देणार नाही. आज मला कळून चुकलंय, मला हे कळून चुकलंय की माझ्या हातनं फक्त माझा पोरगाच नाही
तर वस्ती मधला समदा मला मला मिळालेला मान सन्मान समध निघून गेलाय. ए आय, तू देवयानीच्या बोलण्याचा असा चुकीचा अर्थ काढू नकोस ना. हे बघ, देवयानीच्या मनात आजही तुझ्याबद्दल तोच आदर आहे. असं मग वस्ती मधल्या तुझ्या आदराच काय? आपण आदर कमावणार ना, पण मारामारी करून नाही. दिव्यांनी सांगते तसा इमानदारीन आदर कमावणार आहे म्हणा. वाय का वा. अरे तू काय आदर कमावणार रे आता? मी आदर बघितला होता लोकांच्या नजरेत, जेव्हा तीच लोक मला तुझी आई म्हणून आदराने बघायची, आणि आज तोच एका एका गुंडाकडनं कानफटा खाऊन माझ्या समोर उभा आहे आणि मला आदराच्या गोष्टी सांगतोय. वा वा एका, लई वाईट दिस पाहिले ते, लई वाईट दिस पाहिले, पण आजच्या सारखा वाईट दिस कधीच पाहिला नव्हता. आतापर्यंत आतापर्यंत फकस्त वाटत होत माझा मुलगा माझ्या हातचा गेला म्हणून, पण आज कळतय, आज कळतय या सुरेखा सावंतनी तिचं आई पण आदर मान सन्मान समज काही गमवून बसतीय, समज काय गमवून. अजून कोणामध्ये इतकी हिंमत उरलेली नाही की ही सुरेखा सावंत जिद्दी असताना तिच्याच घरात घुसून आवाज द्यायची. इतकी वर्ष मी काय कवड्या खेळले नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, मी येळेत जर एकाचा विचार केला नाही तर ही देवयानी काय, देवयानी काय म्हणजे देवयानी बद्दल काय म्हणत होतात? देवयानीचं काय करायचं? एक कप चहा घे. Thank you.
काय झालं का आहे आपल्याला आईच्या अशा वागण्याचं टेन्शन आलंय. तिला असं वाटतंय की आपल्याला तिच्यासाठी काही करावंसच वाटत नाहीये, तिच्याबद्दल आदरच वाटत नाहीये. पण तसं नाहीये देवयानी, ज्याच्याकडे आई नाही त्याच्याकडे काय नाही. ह्या लाईनवर आपण अजूनही ठाम आहे आणि मरेपर्यंत ठाम राहणार आहे. तू आधी शांत हो आणि सासूबाई असं का वागतायत त्याचा विचार कर. तोच विचार करून करून तर डोकं फुटायची वेळ आली आहे. आता तूच सांग आपली आई आपल्याशी असं का वागते येते. त्यांनी एकाला लहानाचं मोठा केलंय पण आधीचा एकका त्यांना आता कुठेच दिसत नाही म्हणून त्या अशा वागतायत. एकका जसा बदललाय तसं सासूबाईंनाही आपल्याला बदलावं लागणार. पण ती जर बदललीच नाही तर बोल ना दिव्यानी. हा एकका जसा आधीच्या एककापासून लांब गेलाय तसं ती पण आपल्यापासून लांब गेली तर. एका आई मुलांपासून कधीच लांब जात नसते म्हणून तर ती आई असते. कदाचित त्यांना तुझ्या काळजीपोटी असं वागावं लागत असेल. एकदा का तुला नोकरी लागली आपण सुखी आहोत हे कळल्यावर त्यांचेही विचार बदलतील. पण तो भीमा त्याला पण नेमकं आत्ताच आपल्या पाड्यात येऊन राडा घालायची काय गरज होती. असं समज भीमाला देवानेच पाठवलं आपली परीक्षा घेण्यासाठी. एका देव सतत आपली अशी परीक्षा घेत राहणार आहे. आपण फक्त आपल्या मार्गावर पुढे पुढे चालत राहायचं. अगं पण आपण जर असं पुढे पुढे जात राहिलो तर आपल्या गजानन पाड्याचं काय. तू समजतोयस तसं काहीही होणार नाही पण तरीही तुला वाटत असेल तर आपण गंधार सरांना भेटूयात. ते नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढतील. चल तू पटकन चहा घे आणि तयार हो. आपल्याला गंधार सरांनी सांगितलेल्या ठिकाणी जायचंय लक्षात आहे ना. तू काय पण बोल देवयानी पण तो भीमा काय आपल्या डोक्यातून जायला तयार नाही. माझ्या पण त्याने माझ्या समोर माझ्या नवऱ्याच्या कानाखाली मारली. वाईट तर वाटणारच ना. असं वाटलं होतं की तूही त्याच्या सणसणीत कानाखाली मारावीस पण मी जर असा विचार केला तर माझा एकका बदलणार कसा. असा विचार आला आणि आवरलं स्वतःला. ए देवयानी तू रडायचं नाही. आपल्या गालावरती पडलेल्या थपडीपेक्षा हा एक अश्रू आपल्यासाठी 10 लाख रुपयाचा आहे. मग असा एक एक अश्रू जमिनीवर पडत राहिला तर आपलं किती लाखाचं नुकसान होईल याचा विचार कर ना. तुला असं हसताना पाहिलं ना की आपल्याला जग जिंकल्यासारखं वाटतं. आय आय आहे बघतेस ना आपल्याला नवीन ठिकाणी नोकरी मिळाली आहे. हा आपला ड्रेस बघ ना. आता उद्यापासून हा ड्रेस घालूनच आपण कामावरती जाणार आहे. आय तू अजून पण नाराज आहेस म्हण. तू त्या भीमाच्या मॅटरमुळे नाराज आहेस ना. ए पण आता त्या भीमाचं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. देवयानी गंधार साहेबांना बोलली आहे त्याच्याबद्दल. ते म्हणाले आहेत बंदोबस्त करतो म्हणून त्याचा. आता पुढच्या 2-3 दिवसात तू भीमा आपली वस्ती सोडून जातो की नाही हे तू पण बघशीलच.
व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.